मित्रांनो नमस्कार. ज्यांनी अविरत लेवल टूचं प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल त्यांची प्रमाणपत्र आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. म्हणजे महाराष्ट्र इथे या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे बघा, अविरतचं जे प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण चालू आहे दरवर्षी, आता मागील वर्षी आपण दुसरा टप्पा कम्प्लीट केलेला आहे अविरत प्रशिक्षणाचा, तर अविरत लेवल टूचं जे प्रशिक्षण झालेलं आहे त्याची प्रमाणपत्र आपल्या लॉग इनमध्ये महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने डाउनलोड करून करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तर ते प्रमाणपत्र आपण डाउनलोड कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला यावेळीमध्ये सांगणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, आपल्याला massepd.in मी तुम्हाला सुरुवातीपासून या ठिकाणी बघा गुगल सर्च बॉक्समध्ये massepd.in ही वेबसाईट आपल्याला सर्च करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी बघा 2 नंबरला अविरत लेवल 3, म्हणजे 3 नंबरचं जे लेवल आहे, 3 नंबरची तिसऱ्या वर्षाचं जे प्रशिक्षण आहे ते लवकरच चालू होणार असं यावरून आपल्या लक्षात येत आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्याला लॉग इन विंडो मध्ये आपल्या या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा मी माझा ओके, आणि या ठिकाणी आपला पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे या ठिकाणी. आता लॉग इन झाल्यानंतर बघा, जो पहिला टप्पा आपण अविरतचा पूर्ण केलेला आहे त्याचं प्रमाणपत्र आपण अगोदरच डाउनलोड करून घेतलेलं आहे, आणि आपल्याला प्रमाणपत्र विद्या प्राधिकरणामार्फत त्याची प्रत मिळालेली सुद्धा आहे ओरिजिनल. आता या ठिकाणी बघा टप्पा 2 नंबर, या ठिकाणी जेव्हा आपण क्लिक करणार प्रमाणपत्रावर, तर या ठिकाणी बघा आपल्याला आपलं नाव, आपल्या शाळेचा UDIS कोड, आपल्या शाळेचं नाव, आणि या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे यांना सन 2018-19 शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे आयोजित राज्यस्तरीय सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण अविरत 2 हे 10 दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे 10 दिवसाचं पहिल्या मागील जो टप्पा आपण मागील वर्षी जो टप्पा आपण पूर्ण केला अविरत लेवल 1 ते 10 दिवस, आणि अविरत लेवल 2 हे 10 दिवस असे आपल्याला, आणि अजून 2 टप्पे आपल्याला अविरत प्रशिक्षणाची पूर्ण करायची आहेत. म्हणजे आता तिसरा टप्पा लवकरच चालू होणार, कारण 3 नंबरचा आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं बघा अविरत लेवल 3 सर्च केल्यानंतर आपल्याला लेवल 3 नुसार इथं सर्च मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाणपत्र आपल्याला PDF मध्ये आता डाउनलोड करायचे आहेत. ओपन करून घेतलेले आहे आपण प्रमाणपत्रावर क्लिक करून. या प्रशिक्षणात त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. आता तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माझ्याकडे अविरतचं काम आहे तालुक्याचं आमच्या, आणि या ठिकाणी आपली श्रेणी सुद्धा दिलेली आहे, आणि त्यात डेट दिलेली बघा 3 जून 2019, आणि सुनील मगर साहेबांची इथं सिग्नेचर सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र आपल्याला बघा या ठिकाणी क्लिक करून ओके इथं डेस्टिनेशन घेऊन आता हे प्रमाणपत्र मी डेस्कटॉपला इथं सेव्ह करून घेतो. बघा डाउनलोड करून याची PDF प्रत काढून आपण आपल्या जवळ ठेवू शकतो, ओरिजिनल प्रमाणपत्र आपल्याला लवकरच मिळून जाणार. तर अशा पद्धतीने आपल्याला अविरत लेवल 2 चं प्रमाणपत्र आपल्या लॅपटॉपला डेस्कटॉपला किंवा मग आपल्या मोबाईल ॲपला जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल आपल्या मोबाईलमध्ये, तर याची सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला दाखवून देतो. बघा या ठिकाणी मी आता लॉग आउट होतो. तर लॉग आउट झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर आपल्या मोबाईलवर जर आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं असेल तर आपल्या मोबाईलवर massepd हे जे अविरतचं ॲप आहे हे ॲप तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतलेलंच असेल, किंवा जर केलं नसेल तर आपल्याला आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला लॉग आउट होऊन पुन्हा ही प्रोसेस या ठिकाणी त्याच पद्धतीने आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. या ॲपची मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार, त्या ठिकाणाहून हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात, किंवा प्ले स्टोअरमध्ये तुम्ही massepd असं सर्च करून हे ॲप तुम्हाला मिळून जाईल.
बघा त्या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी आपल्याला चालून जाणार. बघा ईमेल आयडी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला बघा या ठिकाणी आपल्याला जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर ठीक आहे यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि या ठिकाणी दोन्ही प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपल्या ॲपमध्ये इथंच उपलब्ध करून दिलेली आहेत. तर इथं आता जेव्हा आपण दुसरा टप्पा यावर क्लिक करणार, बघा आता मी दुसऱ्या टप्प्यावर क्लिक केलेला आहे, आपले प्रमाणपत्र डाउनलोड झालेले आहे. कृपया सदर पीडीएफ मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजमध्ये तपासा. यावर आपल्याला प्रमाणपत्र डाउनलोड झालं असल्याची सूचना दिली गेलेली आहे आणि ठीक आहे यावर जेव्हा आपण क्लिक करणार आता या ठिकाणाहून आपण लॉग आउट होऊया. लॉग आउट होण्यासाठी आपल्याला ऑप्शन इथं दिलेलं नाही, तर आपल्याला बॅक मध्ये येण्यासाठीचं बटन प्रेस करून हो या बटनावर क्लिक करावं लागेल. बघा या ठिकाणी आपण आता लॉग आउट झालो. आता आपल्याला डाउनलोड झालेलं प्रमाणपत्र आपल्या फाईल मॅनेजरवर कसं शोधायचं, तर जेव्हा आपण फाईल मॅनेजर ओपन करणार, बघा इंटरनल स्टोरेज जेव्हा आपण ओपन करणार, तर पार्टिक्युलर फोल्डरमध्ये फाईल न जाता सेपरेट ही फाईल आपल्याला इथे मिळते. बघा L2 _ 2018-19 अशा नावाने, तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर WPS ऑफिस असेल किंवा एखादा PDF रीडर असेल आपल्या मोबाईलमध्ये, त्या ॲपच्या आधारे आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा बघा अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र डाउनलोड करून बघू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो अविरत Level 2 प्रशिक्षण जर तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर प्रमाणपत्र उपलब्ध झालेली आहे ती डाउनलोड करून त्याची PDF काढून आपल्या माहितीसाठी आपण ठेवू शकतो. धन्यवाद मित्रांनो, यानंतरची व्हिडिओज तुम्हाला मिळण्यासाठी अविरत प्रशिक्षणासंबंधीची असतील किंवा इतर अन्यत्र शैक्षणिक व्हिडिओज असतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नंतरचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.